नुकतंच शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती झाली आणि या आघाडीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांविषयी बोलताना म्हटलं की आमचं भांडण हे काही बांधावरचं भांडण नाहीये, आमचं हे फार जुनं भांडण आहे. पण हे वक्तव्य केल्यानंतर 2 दिवसातच त्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांवरती टोप लागली आणि त्यांनी म्हटलं की शरद पवार हे आजही भाजप बरोबरच आहेत. अजित पवारांचा जो काही पहाटेचा शपथविधी झाला होता त्यानंतर 4-5 दिवसांनी अजित पवारांनी एका वृत्तपत्राला जी काही मुलाखत दिली होती त्यात त्यांनी म्हटलं होतं हे तर आमचं 2019 लोकसभा निवडणुकीपूर्वीच ठरलं होतं, फक्त मी पहिला गेलो होतो, भाजपला पाठिंबा द्यायचं हे पहिलंच ठरलं होतं, हे पक्षाचं धोरण होतं, मी पहिला गेलो त्यामुळं सगळं खापर माझ्यावरती फोडलं जातंय असं जो दावा आहे तो प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. आणि ह्यानंतरनं राज्यामध्ये चांगलाच गदारोळ माजला होता. राष्ट्रवादी काँग्रेसनं चांगलीच आक्रमक भूमिका जी आहे ती प्रकाश आंबेडकरांबाबत घेतली होती. पण आता संजय राऊतांनी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रकाश आंबेडकरांना सल्ला दिलाय की महाविकास आघाडी बनण्याचा जो काही स्तंभ आहे तो म्हणजे शरद पवार आहेत. तुम्ही सध्याच्या घडीला महाविकास आघाडीचा घटक होण्याचा एक भाग प्रक्रियेत तुम्ही आहात, त्यामुळं अशी विधानं करणं टाळणं गरजेचं आहे. भाजपच्या विरोधात शरद पवार हे राष्ट्रीय स्तरावर ते आघाडी बनवत आहेत, ते त्या आघाडीचा स्तंभ असणार आहे. उलट भाजपनं सगळ्यात जास्त जे काही विरोधात शरद पवारांचे हल्ले वगैरे जे काही केलेले आहेत, जे काही त्यांच्यावरती काही विरोधात त्यांच्या लोकांवरती कारवाई केलेली आहे शरद पवारांच्या लोकांवरती झालेली आहे. त्यामुळे कुठंतरी शरद पवार हे भाजप विरोधी आघाडी बनवण्यामध्ये महत्वाचे द्योतक आहेत किंवा महत्वाचे स्तंभ आहेत असं म्हणत संजय राऊतांनी प्रकाश आंबेडकर यांना एक प्रकारे सल्ला दिलेला आहे की भाजप विरोधी जर आपल्याला राहायचं असेल तर ह्या आघाडीमध्ये ह्या सगळ्या भाजप विरोधी लोकांना एकत्र आणण्याच्या आघाडीमध्ये त्याचं मुख्य जे काही काम कोण करत आहे ते शरद पवार करत आहेत असं जो सल्ला आहे तो संजय राऊतांनी दिलेला आहे. पण आता खरंच ह्याच्यामध्ये शरद पवारनं किती यश येणार हे येणाऱ्या काळातच कळेल. कारण का 2014 देखील अशाच वावग्या उठल्या होत्या, 2019 देखील असंच वावग्या उठल्या होत्या पुन्हा एकदा. आणि क्लिअर स्वीप जी आहे ती नरेंद्र मोदी यांना मिळाली होती. लोकांनी पंतप्रधान पदाचा चेहरा हा नरेंद्र मोदींसारखाच असावा असं मानलं होतं आणि त्यामुळं कुठंतरी मोदींच्या पार्ट्यात लोकांनी भरभरून मतांचं दान दिलं. 300+ जागा या नरेंद्र मोदी यांच्या भाजपला मिळाल्या तर काँग्रेस पुन्हा एकदा 50 जागांवरती अडून बसली. आणि त्यामुळं कुठंतरी जी भाजप विरोधी आघाडी बनवण्याचा हा जो काही त्यांचा मला सल्ला मनातलं त्यांचं जे काही उत्साह आहे तो उत्साह खरंच तितकाच महत्वाचा आहे का? कारण का जनतेला नेमकं काय हवंय हे जास्त पाहणं महत्वाचं आहे. जनतेच्या प्रश्नांवरती जर विरोधी पक्ष लढले तर कुठंतरी लोक यांना मतं देतील, किंबहुना जर वेगवेगळे पक्ष जर पुन्हा एकत्र आले तर फक्त खिचडी सरकार बनवू शकतं भवितव्यात. पण त्यातून नेमकं काय साध्य होणार आहे हे कोणालाही कळणार नाही. पण एक हातीचं सरकार एखाद्या पक्षाचं बनलं तर वेगवेगळे निर्णय घ्यायला हे खूप सोयीस्कर होत असतं. जसं की आता देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये अनेक मोठमोठे निर्णय जे आहेत ते सहजरित्या भाजप घेऊ शकतं. एकेकाळी काँग्रेसनं देखील हे निर्णय घेतलेले सहजरित्या. पण जेव्हा खिचडी सरकार बनतं त्या खिचडी सरकारमध्ये अनेक पक्षांचं मन सांभाळण्याचा 12 कार्यकाळ निघून जातो आणि त्यामुळं देशाची जी प्रगती आहे ती मागे राहत असती हेच इतिहासाचे जे काही सरकार बनलेली आहेत त्याच्यावरून आपल्याला कळतं. तू तसं आपण इथेच थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही लाईक करून शेअर करून नक्की सांगू शकता. चॅनल नवीन असतं मित्रांनो चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. अजिबात सुरू ह्या चॅनलच्या मधून खूप चांगले चांगले व्हिडिओ करायचे प्रामाणिकपणे प्रयत्न असतात, त्यामुळे तुमचा सपोर्ट आणि सबस्क्रिप्शन दोन्ही असू द्या. जय हिंद जय महाराष्ट्र.